किशोर घरात येतोय गोलंदाजी मार्कवर नक्कीच दोन गोलंदाज चार षटकांसाठी वापरले गेले तो पुंडे संघाकडून प्रथमेश मात्रे यांनी स्पेल आपला पूर्ण केलेला आहे आणि आपला कोटा पूर्ण केल्याच्या तयारीमध्ये किशोर घरत आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय यालो माता चेंडूला फोर्स केलेला आहे या कव्हरिझर मध्ये झेल आणि इथे मात्र आणखी एक फलंदाज फेल च बदन किशोर घरात आणि फलंदाजाला पाठवलंय डगोटच्या आश्रयाला परत हे आपण पाहू शकता कशाप्रकारे फटका केला होता इन्साइड आउट मात्र क्षेत्रक्षक दक्ष होता डीप मध्ये आणि चांगले झेल तिथे पकडला गेलेला आहे तब्बल सातो फलंदाज बाद होऊन व्हॅलू मध्ये परतताना न्यू बॅटर अजय पाटील आता मात्र मैदानामध्ये मा येतोय एका मागून एक, एक फलंदाज बादून फॅव्हिडमध्ये परतताना एकमेव फलंदाज जरा नक्कीच मोनिक जोशी याचा अपवाद वगळला तर एकाही फलंदाजाला खिलफट्टीवर तळ ठोकून फलंदाजी करता आलेली नाही जयेश पाटीलला नक्कीच एक महत्वाची विकेट होती ती बाद झाल्यानंतर पूर्णपणे दडपणाखाली गावदी ओळी संघ तिथूनच आपल्याला पाहायला मिळाला होता थोडा प्रतिकार मोनिश पाटील मोनिश जोशी यांनी केला होता मग तू बाद झाल्यानंतर पूर्णपणे सिकंज आता मात्र कसलेला पुंड्या संघाने सामन्यावर याला मात्र मिस्टाबी फटका चिडू मध्ये स्वतः गोलंदाज चिडू खाली इथे मात्र झेल आणि आणखीन एक फलंदाज ठरतोय फेल अजय पाटील पाहतून परत परतताना आपण पाहू शकता मिस्टाबी फटका डोकं आकाशाकडे चिंडू आकाशामध्ये आणि कुठली चूक इथे गोलंदाजाने केलेली नाही स्वतःचीच गोलंदाजीवर झेल पकडला जातोय आठवा फलंदाज डगरच्या आस्त्र्याला आल्या पावले माघारी परताना अजय पाटील नट फलंदाज जर मात्र पूर्णपणे प्रेशरमध्ये गावते ओल या संघ आता मत मिशन इम्पॉसिबल हॅट्रिक बॉल विकेट हॅट्रिक वर किशोर घरत या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चार गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केलेले आणि विकेट हॅट्रिक वर आता मात्र किशोर घरत हा गोलंदाज पाहायला मिळतोय हॅट्रिक बॉल आहे फलंदाज प्रेषित पाटील यायला मात्र झेल आणि विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील पाच विकेट अटी पूर्ण करताना किशोर घरता गोलंदाज